समाजात सध्या एकमेकांना मदत करण्याची भावना कमी होणं हे चिंताजनक असून प्रत्येकानं इतरांना मदत करत चांगलं काम करत राहावं असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलं ते हलसवडे इथल्या स्वर्गीय आप्पू खोजगे यांच्या पहिल्या स्मृती दिनानिमित्त आयोजित कीर्तन सोहळ्याच्या उद्घाटनावेळी बोलत होते यावेळी आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते आदर्श शिक्षक आदर्श खेळाडू आणि आदर्श विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आलं हलसवडे भूषण माजी सरपंच आणि विठ्ठल भक्त स्वर्गीय आप्पू दत्तू खोचगे यांच्या प्रथम दिनानिमित्त खोचगे परिवारातर्फे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला आमदार सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी खोचगे परिवारातर्फे आमदार पाटील यांचा सत्कार करण्यात आला आमदार सतेज पाटील यांनी विठ्ठल भक्तांसह दिंडीत सहभागी होण्याचा आनंद घेतला

आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते स्वर्गीय अप्पू दत्तू खोचगे आणि स्वर्गीय सत्ताबाई खोचगे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला यानंतर आदर्श शिक्षक आदर्श खेळाडू तसंच आदर्श विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आलं यानंतर खोचगे परिवारातील बालचमूंच्या खाऊंच्या पैशातून गावाला दहा टन लाकूड भेट देण्यात आलं या प्रसंगी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी हलसवडे भूषण स्वर्गीय अप्पू खोचगे मामा यांच्या आठवणींना उजाळा दिला आयुष्यभर खोचगे यांनी लोकांना बरं वाटेल असं बोलण्यापेक्षा जे खरं आहे ते बोलण्यावर भर दिला समाज जोडण्याचं माणसं जोडण्याचं आणि त्यांना दिशा देण्याचं काम आयुष्यभर ते करत राहिले आज ते आपल्यासोबत नसले तरी कार्याच्या आणि विचारांच्या रूपानं ते आपल्यासोबत नेहमीच राहतील असा विश्वास आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला समाजातील मदतीची भावना कमी होत असल्याबद्दल आमदार पाटील यांनी चिंता व्यक्त केली युवा कीर्तनकार ह भ प चैतन्य महाराज वाडेकर यांनी आपल्या रसाळवाणीतील कीर्तनानं सर्वांना मंत्रमुग्ध केलं याप्रसंगी डॉ बी आर कोरे बाबासाहेब खोत सुदर्शन खोत सरपंच उज्ज्वला दांडगे उपसरपंच मोहन खोचगे गोकुळचे संचालक प्रकाश पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पाटील यांच्यासह हलसवडे ग्रामपंचायतीचे सदस्य खोचगे परिवारातील सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते